नमस्कार राधाकृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। रिमझिम तर पाऊस सुरूच आहेत, रोजच आहेत, आता त्याच सवय झाली आहे। सूर्य कसा उगतो, ऊन कसं पडतं, विसरायची वेळ आली आहे, पण नदीला पाणी नाही आलंय आमच्या। आणि जी गोपी लावली होती ना आम्ही, तिला बघा किती सुंदर एकदम पांढरे पांढरे गट्टे सुरू झालेत। इकडे बघा मोठा बने, इकडं छोटा, इकडं मोठा, असं करत आता भरपूर सगळं शेत हिरवगार झालेलं आहे मस्त। आणि आता लवकरच मार्केटला पण जाण्यासाठी तयार होईल, तर लवकरच गोबी काढायला पण सुरुवात करणार। आणि इकडे गोबी काढायला आली आहे, अजून आमच्याकडे लागवड तरी पण सुरू आहे। मी नेहमी सांगत असते एकदाच नाही लावायची, स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्यानं वावर भरवायचे असतात, म्हणजे मग आपल्याला मार्केटला खूप भाव असला तरी सापडतो, आणि जर लॉस गेलं तरी म्हणजे इक्वल इक्वल आपल्याला नुकसान नाही होत जास्त। तर अशा पद्धतीने आम्ही करत असतो। और अभी खेतों में घूमना मतलब स्लीप होने के चांसेस बहुत ज्यादा होते हैं, क्योंकि ये रास्ते ना टेढ़े मेढ़े से अभी बहुत गिरने हो गए। तर इकडे गोबीचं रोप उपटायचं आणि घेऊन जायचं लावायला, तर असंच काम सुरू आहे। आणि वरतून पाऊस पण आहे, तर सगळं हे बघा जाऊ आणलं। याच्यामुळे आम्ही नर्सरीतून रोप नाही आणत, बघा घरीच तयार करतो। किती भारी रोप आहेत, आणि अजून भरपूर वावर लागू शकतं। आणि पहिले तिकडे लावलं, आता इकडं, आणि मस्त पाऊस सुरू आहे। हे रिमझिम बारी खतम होती काढायला आली आहे, त्याच्या अलीकडे ही थोडी मध्यम आहे। इकडं रोप टाकलेलं आहे आणि आता परत इकडं टाकलं, बघा असं सुरू आहेत आमच्याकडं। आणि आता हे लावायचे पावसामध्ये, घोंगते घ्यायचे का रे? हा घोंगते घेऊन कॅट वाट करतोय लग्न देते। तो ये हम लोग क्या 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 डाले निकले हमारे भाई की हिंदी बहुत अच्छी है, फिर से बोलो हम लोगों की भाषा ना रियल में मराठी है, लेकिन बहुत लोगों को पता नहीं है ना महाराष्ट्र के लोग क्या करते हैं, इसीलिए हम टूटी फूटी हिंदी के साथ बहुत लोगों तक हमारी कहानी पहुंचाते। तो जो हमने प्लांट्स अभी ये छोटे छोटे उखाड़े थे, जो हमको दूसरी जगह पे प्लांट करना है, लगाना है उसको, तो लेकिन अभी ना हम सब लोग काम कर रहे थे मिलके, लेकिन अभी बारिश शुरू हो गई है, रुकने का नाम नहीं ले रहे, इसीलिए इसको पौधे आम के पेड़ के नीचे इसको ढककर अच्छे से रख देंगे। और माहौल भी ऐसा है जैसे फ्रिज जैसा है, तो इसीलिए खराब नहीं होगा। तो कल लगाते हैं इसको, है ना, क्योंकि आज बारिश में तो हम लोग ऐसे काम करेंगे। देख सकते हो आप कितनी बारिश आ रही है, तो माहौल भी पूरा गीला गीला सा है, तो ऐसे में काम किया तो बीमार हो जाएंगे, तो कैसे काम करेंगे, चलेगा भी? तो इसीलिए शुरू हो रहे, इसीलिए सब भाग रहे घर की ओर। ये देखो योगेश कैसे भाग रहा है, अब ये तुकाराम, ये सविता और मैं भी भाग रहे, इसीलिए बाय बाय, फिर मिलते हैं नए वीडियो के साथ। तब तक के लिए राधे राधे, और जाते जाते लाइक और सब्सक्राइब करना बिल्कुल नहीं भूलना। अभी भागो तर अशी गडबड झाली आज, रोप लावायला गेलो आणि पाऊस आला, पळून आलो घरी, चालता चालता घसरलो पडलो। आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत।